हो भावानं बहिणीनं का बायको चालली रुसून, काय करायचं दाजीने सांगा आता। आता बायको म्हणती कामाला जायना, 2 दिवस झालं घरी छेत गेला, 2 दिवस टुरुक टुरुक कामाला आण राहिला घरी, आणि मला म्हणते कामालाच जा। आता काम जर कुठं नसल्यानंतर मी तरी काय करणार भावानं बहिणीनं, हां पण मी बी जाईन कामाला, त्यालाच तुम्ही सांगा 2 गोष्टी समजून, नको जाऊ म्हणावा तो का रागाने निघाली। मला म्हणते घरात खायला प्यायला लागत नाही का, हां आता घरात गणपती बसवल्यात, गणपती बाप्पा आपल्या घरात आल्यात, आणि आता ही कुशल चालली, काय करायचं भावानं बहिणीनं दाजीने, हां आता बघा भावानं बहिणीनं मी काय बोलणार नाही जास्त, मला काहीच नाही बोलायचं, पण कसं आहे जरा तुम्ही तुमच्या याच्यात सांगा, नाही करणार दाजी येड्यावनी परत। झाले माझ्याकडून चुक्या होत्यात काय काय वेळेस, पण आता नाही चुकी होणार, जाईन का मला पैसे देईन त्याच्या हातात, सगळं काय करीन आता मी वाढू झालं, तिला मी म्हणतो यार नको जाऊ नको जाऊ। आता तुम्हाला तर माहिती आहे भावानं बहिणीनं गणपती बाप्पा आपल्या घरी आल्यात, त्याच्यामुळं तर मी तर काय भांडणा तरणाचं काय तसलं काय नावं नाही घेत आणि बोलत बी नाही काहीच नाही। मग जर असं जर मी लगेच 5-5 मिनिटाला 10-10 मिनिटाला जर रुसायचं फुगायचं म्हणल्यानंतर काय करायचं दाजीनी, हां आहे का आता ऐकते का तरी, आहे का हाय का भाषा आणि एक शब्द का काय का काय, हां चालली का नाही काय बोलायचं दाजीनी, अरे जरा ऐक माझं नको ऐकून, निदान भावा बहिणींचं तरी ऐक। ऐ पुण्यान कोण दिसतंय का, तर भावानं बहिणीनं माहिती का आता मी इथं बसलो होतो, आपलं ही काय पावडर डोक्याला लावित होतं आपलं, आणि मला म्हणायला लागली तुम्हाला कामाला जायचं का नाही जायचं, आता बळच कोणाच्या मागे लागायचं कामाला जायचं, म्हणजे बळच कोणाला म्हणायचं की मला कामाला नाही म्हणून। आता मला अवघा जसं काम येईन मला मी तसं कामाला जाईन, आणि जर नाहीच मिळलं आता इथून मागं तर तीच झाली परिस्थिती ना दाजीला, म्हणजे कंटिन्यू इथं काम मिळत नाहीये, आणि मग खास त्या कारणामुळं काय होतं की आपली सारखी भांडणं होतात घरात, तिला म्हणलं तू काय जाऊ नको, मला काही एकट्याला सगळं हे हँडल होणार नाहीये, घरात आणणं नेणं सगळं सामान सुमान पुरी पुरी, आता तुम्हाला तर माहिती रोज शाळा जात्यात गावात 2 जात्यात, एक तिकडे जाते त्यांचं सकाळच्या पारी डब फिब उरकून, मला कामाला जायला जमन का। बर कसं आहे आता 2 दिवस दाजीला काम नाही, काल बी नाही आलं काम आणि आज बी नाही आलं काम, म्हणून दाजी तुम्हाला घरीच दिसतोय, आता मी काय माझ्या मनाने मी काय करीत नाही, जर काम आलं तर भावानं बहिणीनं जातो मी, जर नाही आलं तर आपला घरीच असतो, पण आता कसं आहे भावानं बहिणीनं तिला बी कळायला पाहिजे, गणपती बाप्पा आपल्या घरी बसलेले आहेत आणि जर मी काय म्हणतोय आता गणपती बाप्पा जर आपल्या घरी नसते समजा आले तर गेलं तरी काय, म्हणजे मी विशेष म्हणजे चला जाऊ दे, मी म्हणतो जाईना का गेलं तर, पण गणपती बाबा बसल्यात देवधर्म आपल्या घरात आहे, आणि मग सकाळच्या पारी आरती देवपूजेला सगळं ही काय म्हणतात ते प्रसाद बनवायचा, आता किती केलं तरी लेकर आहेत आपली ही पिल्लू काय मोठी आहे का, त्याला काय मोठी दाटे काय माणूस आहे का ती की त्याला सगळं घरातलं समजायला गोष्टी, हा आता अपूर्वा
लहानच, शिवांना तर फारच लहान, आणि पिल्लू म्हणजे कसं असतं भावा, राजाला टेन्शन येतं ना मग, आपल्या घरात देव धर्म आहे आणि आपण कसं जावं हे सगळं सोडून, हा तर मला आता कसं आहे भावा बोलणं, जास्त टेन्शन आलं, आता मी वाढू तिला मी म्हणतोय, तिच्या येण म्हणे केल्या, म्हणलं बाबा तू काही मला सांगा, काही काम सांगतो मी ते करीन, कामाला जाईन, तुझ्या हातात पैसे देईन, काय घरातली कामं असतील त्याला मी मदत करीन, पण तू काय जाऊ नको, पण दाजीचं काय ऐकलं नाही तिने, मग आता मी येडू बिन असा काढला आणि तुम्हाला दाखवलं बी नसतं, मी म्हणलं असं मर होते तिकडे कुठं डोक्याला सीन घे करीत बसता भावानं बहिणी, पण तुम्हाला दाखवलं मी समक्ष काय बानगडे बोलली का तरी, हा मी हाका मारतो इकडे ती पुढं चालली म्हणल्यानंतर काय बरं जाऊ दे माझं नका काय करा, मी म्हणतो नको ऐकू माझं तू, पण तिने लेकरा बाळाचा तरी विचार करायचा ना, तीन लेकरा बाळ इथं आहे बाबा, आपण गेल्यानंतर काय होईन घरी इथं, कोण त्याला का म्हणजे त्यांचं बघायचं कोण, आता मी पोरडो गडी माणूस मी काय बघणार आहे त्यांचं, काय आपलं भावानं बहिणू आहे ना आपलं मनच, हो का भावानं बहिणू आपल्याला काही घर नको काहीच नको बाबा, असं म्हणल्यावर कसं काय दाजीचं जास्त टेन्शन चढतं ना, आता माग बघितलं तुम्ही 7-8 दिवस आपला तिकडे जाऊन राहिलो डोक्याला सिरज नको, आणि मला माहितच होतं ही होणार आहे, अशा गोष्टी घडणार आहेत मला माहितच होतं, त्याच्यामुळे मी येत नव्हतो इकडं, नको म्हणायचं काय 2-4 दिवसाला सारखं किरकिर भांडण, सारखं किरकिर भांडण, त्याला वैतागून गेलोय मी, बरं आता मी काय म्हणजे दाखवलं तुम्हाला मी काय बोललोय का, इनवनेच केल्यात मी तिच्या फक्त जाऊ नको म्हणून, बरं मी माझ्या जेणे नाही जाऊन द्या नका काही आहे ना, पण निदान तुमचं तरी ऐकलं पाहिजे का नको तिने, जेव्हा 3 लेकरं बाळ आहेत एवढं घरदार मोठं, हा कसं सोडून जायचं, तुम्ही सांगा बो आता भाऊ ना बहिणी आपलं तर काय ते ऐकायला तयार नाही, आणि आपण ह्यालाच मग वैतागलोय भाऊ ना बहिणी, आपण आपल्याला माहिती आपण पुढच्या खड्यात पडणार आहेत, पण तरी बी दाजी त्या खड्यातच जातोय, आता काय करावं त्या खड्यातच आपलं जीवन आहे म्हणल्यानंतर मग आता त्याला काय नाही लजी ना, दाजीला काय साईडने रस्ता दिसत नाही का जायला, सगळं होतंय दिसतंय, पण साईडने रस्त्याने जायचं जर म्हणलं जायला बी काय अडचण नाही, पण लय माग भावानं बहिणू वाढणार आहे लय त्रास देणार आहे, मग धरून आणून त्या खड्यात गाडायचं बघत्यात दाजीला, आणि मग बघा इतारा होती अशी माझी, सहन केलं मी आज भावानं बहिणू 15-16 वर्षे 17-18 वर्षे झाली लग्नाला, कसं कसं सहन केलं काय केलं, आता काय कोणाला काय सांगून उपयोगी का, आणि तसं आपण सांगायला गेलं म्हणजे आपल्या काय कोणी विश्वास धरीत नाही नाही काही, त्याच्यामुळं आहे ना आपण ह्यो विषय डोक्यातून काढून टाकलेला आहे, बोलायचं नाही चालायचं नाही, आणि तुम्ही बघितलं भावानं बहिणू मी माग आहे ना ह्या कारणामुळं मी आहे ना मला म्हणजे माझं मला मन सकट नाही लागत व्हिडिओ बनवायला आणि टाकायला, 7-8 दिवस मी व्हिडिओ सगळं टाकलं नाही, मी आलो सगळं नाही, त्याच्या माग मी बघितलं तुम्ही 1-1.5 महिना मी व्हिडिओ टाकलं नव्हतं, 1.5 महिना मी व्हिडिओ टाकलं नाही का, हे काय अशा टेन्शन मुळेच, आता मला त्या दिवशी 2 दिवस मी चांगलं आनंदाचं व्हिडिओ टाकलं तर बाबा बहिणींना बरं वाटलं, दाजी असंच राहा आनंदीत, भांडण तांडण काही करू नका, हलकं फिलकं जर एखाद ठिकाणी जर काम मिळलं तर करा,
सगळं समजत आहे मला बाबा बहिणू. मी काय म्हणजे काय डोक्यात चक्कर नाही झालो आता, मला तर चक्करतच चक्करतच जमा केलेलं आहे. म्हणतात या आणि फिट आहे डोक्यात, चक्कर येते या डोक्यात, फिट बसली याच्या डोक्यात, हे जी आळी सरकती. कुणी जरी काही जरी म्हणलं तरी आता आपण कसं आहे, दुर्लक्ष केलेलं आहे मी. आता एवढं मी चांगलं तुमच्याबरोबर बोलतोय तरी दाजीला म्हणतात की दाजीला फिट बसलेली. फिट बसलेला माणूस कसा बोलतो, ते त्यांच्या त्याच्यात त्याच्यात तंत्रित असतो. त्याला माणूस पुढं काय म्हणतोय, काय बोलतोय, काय सांगतोय, काय नाही, हे नाही त्याला काही समजत. तसं दाजी तर काय कोणाला दगड पिढ हानित नाही ना, कोणाच्या मागं काठे घेऊन तर हिंडत नाही ना, फिरत नाही ना, पळत नाही ना एखाद्याच्या मागं. मी दिसलोय तुम्हाला काय असलंय अवघड. त्या दिवशी मी मोबाईल हिसकून घेतला, ते गुण देता दे ना, मग ते तिचा राग आहे. जो मोबाईल घेतला ना मी त्याच्या हातातून हिसकून, ते त्याचा राग आहे. ते तेव्हापासून आहे ना माझ्यावर नीट बोलानाच. तिला वाटत असं कशालाही घादरावळा आली मोकार फोकाडची सांभाळायला माझ्या जीवाव, असंच झालंय तिला बघा. तुला जरी तसं वाटत असलं असल की कशाला आली खादरावळ, आज जरी मला माझी तुला गरज नसली तरी उद्या माझी तुला गरज लागणार असेल. असं नको तू डोक्यात घेऊ की माझी गरज तुला लागणार नाही म्हणून. पण वर्षाला 165 दिवस 365 दिवस असतात, एक दिवस का होईना पण माणसाला गरज लागतीच, कशाची होईना पण गरज लागतीच, असं नाही मला म्हणायचं. तिला आता काय आहे बायकोला वाटतंय की मी सगळं कमीत आहे, हे ती करते, ह्यो काय कमीत नाही, पुढं काय नाही, काहीच नाही, त्याच्यामुळं मला काही ह्याची गरज नाही. पण तसं नसतं, गरज कवा माणसाला कधी कशाची लागण काय होईल ते सांगता येत नाही. शब्रा मात कसं आहे बायकोने राहायचंच नाही कि मला याची गरज पडत नाही, लागतच नाही मला. नाही नाही काय मला नाही सांगता येत. कधी कोणत्या माणसाची कोणाला गरज लागल ते सांगता येत नाही भावानं बहिण, खरं सांगायची परिस्थिती. त्याच्यामुळे आहे ना मी लय स्वतःला घमंड नाही केलेला नाही, काही करीतच नाही आपण घमंड, काय कारण आहे करायचं. बर जाऊन द्या चला, तुम्ही म्हणता दाजी लय बोलायला लागला तर आता काय बोललोय भाऊ ना बहिणू, बोललोय का काय सांगा बरं तुमच्याच मनाने. बर जाऊन द्या चला, सांगा तेवढं बायकोला म्हणा बाई नको येड्यावर करू, जा तीन लेकरा बळ घरी सोन्यावर नवरा ये जाईन कामा धंद्याला, देईन तुझ्या हातात पैसे आणून काय सगळी घरातली कामं करीन, अजून काय भावानं बनणं सांगू तुम्हाला. चला मग बाय बाय.